नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात। आपल्या ट्विटर अकाउंट वरून अनेकदा त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहेत। कोरोना कालावधीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची काळजी असो वा एखाद्या रुग्णाची मदत मिळवण्यासाठीची धडपड असो, आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून दखल घेत प्रश्न मार्गी लावले आहेत। ठाकरेंनी आता थेट नाशिक जिल्ह्यातील महिला भगिनींची पाण्यासाठी होत असलेली फरफट पाहून तात्काळची दखल घेतली आहे। तसेच स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन प्रश्न मार्गी लावला। पाण्यासाठी आदिवासी महिलांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो, ही बातमी वाचून अस्वस्थ झालो। येथील स्थानिकांशी बोलून महिलांच्या सोयीसाठी येथे ताबडतोब लोखंडी साकव बांधण्याचे काम सुरू झाल्याचे आदित्य याने ट्विटरवरून सांगितले। तसेच लोखंडी साकव बांधण्याचे फोटोही शेअर केलेत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील महिला भगिनींचा पाण्यासाठीचा सुरू असलेला जीवघेणा प्रवास वर्तमानपत्रात छापून आला होता। तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। आदिवासी भागातील नागरिकांसाठी असलेले जल जीवन मिशन महिलांपर्यंत पोहोचलेच नाही, त्यामुळेच या महिलांची पाण्यासाठी अशी पायपीट होत असल्याचे या फोटोतून दिसून येते। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी या फोटोची दखल घेत येथील जीव घेण्या जागेवर भक्कम लोखंडी साकव बांधून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।